नमस्कार, मी प्रियंका। तुम्हा सगळ्यांचं स्वरसाज किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी जी तुम्हा प्रत्येकाला बालपणात नेईल अशी आहे, ती म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, ज्या साल्टी आणि रोस्टेड अशा असतात, ज्या आपण लहानपणी नक्कीच खाल्ल्या आहेत। तर त्या कशा बनवायच्या हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग पाहूया साहित्य। सूर्यफुलाच्या बिया, काळं मीठ, साधं मीठ आणि एक चमचा हळद आपण घेणार आहोत। या तिघही वस्तू मी एका वाटीत मिक्स करून त्यात थोडंसं पाणी घालून घेणार आहे। पाणी घातल्यानंतर हे हाताने मीठ विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर मोठ्या ताटात मी सूर्यफुलाच्या बिया टाकून घेणार आहे। त्यावरून आपण हे बनवलेले मिश्रण आपल्याला घालून घ्यायचे आहे व हे मिश्रण हाताने चोळत व्यवस्थित सगळं बियांना लावून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनटं हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे आपल्याला 2 ते 3 तास उन्हात ठेवायचं आहे किंवा फॅनखालीही तुम्ही ठेवू शकतात। तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या बिया आता थोडंशा सुकून तयार आहेत, तुम्ही पाहू शकतात। मी आता एक जाडसर असा लोखंडी तवा घेतला आहे, तुम्ही कढई देखील घेऊ शकतात। गॅसची फ्लेम मीडियम आपल्याला ठेवायची आहे। थोड्या बिया यात घालून मी हळूहळू यांना भाजून घेणार आहे। या 5 ते 10 मिनटात भाजून तयार होतात, तुम्ही पाहू शकतात। बिया हळूहळू तडतडायला सुरुवात झाली आहे। बिया आता तडतडत आहेत। आपल्या बिया बऱ्यापैकी आता भाजून झाल्या आहेत। या बिया मी आता एका ताटात काढून घेणार आहे। या थंड झाल्यानंतर तुम्ही चवीने ह्या बिया नक्कीच खा आणि तुमच्या लहान मुलांनाही खायला द्या। अशा चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि काही कमेंट्स असतील ते सुद्धा मला कळवा। धन्यवाद।